वेरे कुठं हरवलेस बाबा? आणलं निवंत दिसतोय आज. निवंत? नाही रे बाबा, टोक्यात काहीतरी चाललं होतं. तू बोल की काय काम होतं का? नाही नाही काय काम नाही, असं चाललं होतो. वहिनी कुठे? वहिनी असेल इथंच कुठंतरी. इथंच कुठेतरी म्हणजे तुला माहित नाही का कुठे? वेरे खरं सांगा, दाखवलेत ना वहिनी अजून? अरे नाही, मिटलंय आमचं भांडण. मी तिची माफी मागितली आणि पिऊनी मोठ्या मनानं माफ बी केलंय मला. पण नाग्या लक माझं मन मला खायला लागले रे. वीरू, 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 काय ग, काय झालं? आणि तुझं घाबरलं आणि काय वाटतेस? अरे तुला तिकीट मिळालं नाही म्हणून गावातले लोक आंदोलन करणार आहेत आणि हे आंदोलन दडपण्यासाठी पोलीस लाठीचार्ज आणि गोळीबार करणार आहेत. काय, तुला कसं माहिती आणि असं कशाला करतील ती? ते महत्वाचं नाहीये वीरू, आता हे राजकारण लोकांच्या जीवाशी आलं. तू जा वीरू, तू जा आणि हे सगळं थांबव. लोकांचा जीव वाचणं लई महत्वाचं आहे. वय वीर, वहिनी म्हणतात तेच बरोबर आहे. हे बोलत बसायची वेळ नाही. आपल्याला लगेच आंदोलनाच्या जागी जाऊन पोलीस आणि आंदोलकांमध्ये काहीतरी समेट घडवून आणलं पाहिजे. चल. 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 वीरू काळजी घे, तुला काही झालं तर ए बायको. अगं दुश्मनांच्या छाताडावर नाचून परत येतो का नाही बघ तू. तू काळजी नको करूस. आणि आत्ताच्या घडीची ही महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. आपण बघू शकतो या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केलाय आणि या बदल्यात आंदोलकांकडूनही पोलिसांच्यावर दगडफेक सुरू झाली. यात तब्बल 2 पोलीस जखमी झालेत तर 8 आंदोलक गंभीर जखमी झालेत आणि हा आकडा अजूनच वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आणि आता आपण बघू शकतो आंदोलक अजूनच उग्र रूप धारण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांनी पोलिसांवर हल्ले करायला देखील सुरुवात केली आहे. मागून दगडाचा वर्षा होतोय पण आम्ही आमच्या जीवावर उतारून फक्त तुमच्यासाठी या आंदोलनाचं लाईव्ह प्रक्षेपण दाखवत आहोत. कांचन, अगं काय चाललंय? थांबू हे. अगं तुझं राजकारण लोकांच्या जीवावर बेतायला लागले. तुम्ही गप बसा. 2-4 टाळकी फुटली तर फुटू द्या की. तुमच्या घरातलं कोण जात नाही ना. हे आंदोलन जर मी दडपलं नाही ना तर माझ्या अख्ख्या राजकीय कारकिर्दीला सुरुंग लागल. हा, आणि हे राजकारण तू दडपतेस ही बातमी जर का बाहेर फुटली ना तर तुझी राजकीय कारकिर्दी साबूत राहील असं वाटतं का तुला? हो, मला ना का अक्कल शिकू. तुमच्यापेक्षा जास्त राजकारण मला कळतंय. कुठलं पॅदं कसं चालवायचं आणि कुठला मुद्दा कधी उचलायचा ते मला जास्त कळतंय. या आंदोलनाचा या इलेक्शनला कसा फायदा करून घेते आणि आंदोलनाला आता आणखीनच जास्त हिंसक वळण लागल्याचं आपल्याला दिसतंय. जखमींचा आकडा वाढत चाललाय. काय झालंय तिकडं काय माहित, दोघं बी फोन उचलणं झालेत. सुन बाई, तू लय काळजी करू नकस. अगं तिकडे गर्दी असेल, गोंधळ असेल, त्यात फोन उचलता येत नसेल त्यांना. अहो तीच तर भीती वाटते ना मामा. तिकडं काय झालं असेल आणि काय नाही मामा, पोलिसांनी गोळीबार तर केला नसेल ना. असं कसं करतेल, तू काळजी करू नको. विरू तिथं पोचला बी असेल आणि त्यानं आंदोलन शांत केलं बी असेल. मामा आजकाल आपलीच माणसं आंदोलनात घुसवून आंदोलनाला हिंसक वळण देण्याची प्रथा सुरू झाली. या आंदोलनात बी असंच काही झालं तर. सुन बाई थांब, मी बातम्या लावतो. म्हणजे बातम्यात आपल्याला कळेल तिकडे काय चाललंय ते. थांब. आहो मामा, बातम्या बघून काय बी उपयोग नाही. बघा बातम्यात काही खरं असतंय वय. सत्ता ज्याच्याकडे असती बातम्या बी त्याच्याच असतात. आता हे लोक काय करणार
आंदोलकांना विलन म्हणून दाखवणार आणि वीरूचीच बदनामी करणार. वीरूला भी एक फोन करायला काय होतंय, एक फोन करून सांगावं ना हे तर सगळं ठीक आहे म्हणून. सुन बाई, तू शांत हो बर. बस 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 तू बस. हा असं टेन्शन घेऊन काय होणार आहे का सांग बर. अहो मामा कशी शांत होऊ मी, हा गेल्यापासून माझं मनच लागेना झालं. मामा तिकडं सगळं ठीक तर असेल ना. नाही मामा, मीच तिकडे जाऊन बघते. जोपर्यंत ह्याला मी बघत नाही ना तोपर्यंत माझ्या जीवाला चैन नाही पडणार. अगं सुन बाई थांब जरा थांब, तिकडे जाऊन तू कशाला तुझा जीव धोक्यात घालतेस उगच. ही ना कारण तिकडे वीरूला टेन्शन आणि इकडे आम्हाला टेन्शन. आणि तू तिकडे गेलीस तर वीरूला तुझ्याकडे लक्ष द्यायचं का आंदोलनाकडे लक्ष द्यायचं? आणि असं नको व्हायला की तुझ्यामुळं त्याला आंदोलनाकडे ध्यान देता आलं नाही आणि आंदोलन चिघळलं. त्यापेक्षा तू थांब बर, जाऊ नको, बस शांत होईत. आंदोलनात पोलिसांचा लाठीचार्ज झाला आणि त्यात एक लाठी ना पोलिसांची नाग्याच्या डोक्यावर पडली. भाऊजी आपला भाऊ संघ असताना मला काय नाही वाटत, तुम्ही नका काळजी करू. अरे हिरू मी तुला कितींदा सांगितलं रे नग या भानगडीत पडू म्हणून, पण त्या पोराला किस्त लागलं या. अरे तुम्हाला काय झालं, काय करायचं र? बर चला आधी आतमध्ये पहिलं औषध तर लावूया. चल चल झालं भाऊजी. काय झालं? आक नाही काय नाही बघू आत दाखव इकडे. आग काय नाही झालं. अरे दाखव तू काय विरोय केवढं लागलंय तुला. मामा बघू तो बॉस. आग काय नाही, तिने आगेला वाचवताना वाईज खरचटले फक्त. अरे इरू ही काय वाईज खरचटले कवा ऐकणार आहेस तू माझं? का माझ्या जीवाला घोर लावलायस? काय कायच नाही ठरविलंयस तू माझ? आवयनी नका काळजी करू तुम्ही. सुनबाईला होती ना त्या जखमेवर औषध. लोक शांततेतच आंदोलन करत होते वहिनी, पण मधीच काय माणसं आली की कोण होती काय होती कोणच ठाऊ, पण त्यांनी अचानक जाळपोळ सुरू केला आणि आम्हाला काय कळायच्या आतच पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला. ती बघून लोक पेटली, मग त्यांनी दगडफेक सुरू केली. तुम्हाला सांगतो वहिनी असं वाटत होतं सगळं आधीपासूनच ठरलंय. आम्ही आंदोलन थांबवण्याचा लय प्रयत्न केला पण काहीच उपयोग नाही झाला त्याचा. विरू आता तिथे काय परिस्थिती आहे, म्हणजे कोणाला काय झालं तर नाही ना? अहो 10-12 जण जरा गंभीर जखमी झाले ते. काय वय तरी बरं, वीरूने आव्हान केलं म्हणून ती लोक शांत तरी झाली, नाही तर पोलिसांना पण नसती आवडली ती लोक. कारण त्यांच कारण काय भाऊजी?
तुम्ही शांत का बसला? कारण त्या लोकांनी एकच सपाटा लावला होता की वीरूने निवडणुकीत उभा राहावं. त्याच्याच नावाच्या घोषणा देत होती समधी. मी त्यांना स्पष्ट शब्दात नाही म्हणून सांगून आलोय. उगाच वातावरण शांत होण्यासाठी आत्ता हो म्हणायचं आणि नंतर नाही म्हणायचं. हे असलं खोटं वागणं जमत नाही आपल्याला. ही निवडणूक मोठ्या फरकाने जिंकायची आपल्याला. तवा मतदारसंघातली गावं ना गावं पालती घाला. लोकांचा मूड ओळखून कामं करा. विरोधकांचं कोणतंच कार्ड कुठंच चाललं नाही पाहिजे. मागच्या वेळेला त्या कांचन सूर्यवंशीला आम्ही झेडपी अध्यक्षपदावरून खाली उतरवलं होतं. आता तिचा उरला सुरला माज ही उतरवायची वेळ आली. तिचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे. नाही, असं काही सुद्धा होणार नाही. तुम्हाला कोणीही सल्ला विचारला नाही. जेवढं काम सांगितलंय तेवढं करा. ते करतोच आहे आम्ही, पण त्याचा काय उपयोग होणार नाही. ती कांचन सूर्यवंशी तुम्हाला लई भारी पडणार आहे. जगदीशराव, तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला? चांगलंच कळतंय आम्हाला. आजचं आंदोलन बघितलं ना, तिने कसं दडपून टाकलं ते. त्याचा आपल्याशी काय संबंध? तुम्ही निवडणुकीकडे लक्ष द्या. हितच तर चुकतंय तुमचं. विरोधकांनी तुमच्या हातात आयतं कुलीत दिलं ना, तरी पण त्याचा नीट वापर करता आला नाही तुम्हाला. आमचं ऐकलं नाही ना, तुम्ही निवडून येण्याचं सोडा. सध्या तुमचं डिपॉझिट वाचवू शकत नाही तुम्ही. जगदीशराव, काय दारू पिलाय का काय? तुम्ही काय बरळताय? बरळत नाही आम्ही. तुम्ही आंदोलकांच्या बाजूने उभे जर राहिला असता ना, तर त्या कांचन सूर्यवंशीच्या विरोधात मोठी लाट तयार करता आली असती. पण नाही, तुम्ही काय केलं? घरात कार्यकर्ते घेऊन बाजार गप्पा मारत बसलाय. राजकारण काय असतं ना, त्या कांचनबाईकडून शिका जरा. थोबाराव जगदीशराव, तिच्याकडनं राजकारण शिकावं इतके वाईट दिवस आले नाहीत अजून आमच्यावर. कुठला फसा कधी टाकायचा आणि कसा टाकायचा हे चांगलं कळतंय अंकुशराव पाटलाला. पाटील, तुमचे सगळे फसे उलटे पडले. अजून तुमचा माच काय उतरला नाही? तुमची पोरगी ही विरोधकांच्या बाजूने जाऊन उभी राहिली, तरी पण तुम्हाला अजून असंच वाटतंय की तुमचं राजकारण जिंकतंय. चांगले. आपली जेवढी लायकी आहे ना, तेवढंच बोलावं माणसानी. हेच आपल्या माणसावर हात उघडलं ना, तुम्हाला एक दिवस लई मागात पडणार. पण आता नाही, आता आम्हाला ह्या घरात राहायचं नाही. आम्ही हे घर सोडून चाललो. जवा, गरज नाही आम्हाला कुणाची. पोरगी तर आधीच मिली, आता आम्हाला पोरगा पण नाही असं समजू. चला निघा. आणि तुम्ही काय ऑर्केस्ट्रा चाललाय का इथं? चला कामाला लागा. सावकाश, खूप दुखतोय का? नाही, तू जागीस अजून?
तरी कुठे झोपलाय? काय झालं? आज जे झालं ते नव्हतं व्हायला पाहिजे. अगं त्या आंदोलन करणाऱ्या माणसांचं लई वाईट वाटते मला. आणि जी माणसं जखमी झाल्यात त्यांच्या घरच्यांना काय वाटत असेल? हे सगळं घडायला नको होतं. त्यापेक्षा हे सगळं का घडलं ह्यावर विचार कर. म्हणजे मला सांग, या सगळ्या माणसांनी जीवावर उदार होऊन हे आंदोलन का केलं? कुणासाठी केलं? तुझ्यासाठीच नाही. मला कळते तुला काय म्हणायचंय ते, पण ते शक्य नाही. वीरू, या गावाला नव्या नेतृत्वाची गरज. त्यांना आपल्यातला, आपल्यासाठी झटणारा माणूस पाहिजे. आणि ते लोक हे सगळं तुझ्यात बघतात. अरे, ही तीच माणसं आहेत ज्यांनी दादासाहेबांवर जीव ववळून टाकला होता. आणि आता तेवढाच जीव ते तुला लावतायत. जेव्हा त्यांना कळलं होतं ना की तुला तिकीट मिळालंय, तेव्हा आपल्यासाठी झटणाऱ्या माणसाला मत देता येईल म्हणून लई आनंदी झाली होती. पण मग तुझं तिकीट कॅन्सल झालं आणि त्या सगळ्यांच्या स्वप्नांची माती झाली. मग तूच सांग, का नाही चिडणार ते? का नाही करणार आंदोलन? पियू, तू म्हणतेस ते सगळं खरंय, पण अगं विरोध तूच विचार कर. अरे, लोकांना त्यांच्यातलाच वाटणारा माणूस या तालुक्याचा आमदार पाहिजे. आणि ते सगळे गुण फक्त तुझ्यात आहे. तू या तालुक्याला विकासाचे नवे दिवस दाखवू शकतोस. तुला माझं नाही ऐकायचं ना, नको ऐकू. पण एकदा त्या माणसांचा विचार तरी कर. मला सांग वीरू, आज जर का दादासाहेब असते तर त्यांना तुझं असं जनतेसोबतचं वागणं आवडलं असतं का? हा आता तुझं तूच विचार. बाकी तुला वाटेल तो निर्णय तू घेऊ शकतोस. मी नाही तुला अडवणार. अहो, माझं लय मोठं काम केलं तुम्ही. बर बर बर. अहो नाही नाही नाही, तुम्ही घाबरू नका. मी तुमचं बक्षीस देणार आहे. पण त्याआधी या आंदोलनामध्ये ज्यांना ज्यांना तुम्ही अटक केले ना, त्यांच्या नडग्या अशा हाना ना की हितनं पुढं माझ्या विरोधात आंदोलन करणाऱ्याची लायकीच राहिली नाही पाहिजे. बोलण्याच्या पण लायकीचे नाही राहिले पाहिजे ते. बर बर, मला कळवत राहा काय होतंय ते. ठेवते मी. कांचन, अगं काय केलंस तू हे? अगं, आंदोलकांवर लाठीचार्ज करायची काय बी गरज नव्हती. चर्चेनं प्रश्न सुटला असता. चर्चेनं? मी कोणाशी? त्या भिकारड्या कार्यकर्त्यांशी? ते पण त्या वीरूच्या? आणि काय हो, काय तोडगा काढला असता ह्या आंदोलनावर? मला वीरूची उमेदवारी मान्य आहे असं म्हणायला पाहिजे होतं का त्यांच्या समोर? अरे हॅट, कांचन सूर्यवंशी कधीच कुणासमोर झुकत नाही. अगं, पर तुझ्या या राजकारणामुळं दोन माणसांना निष्कारण जीव गमवावा लागला, त्याचं काय? माझ्या राजकारणापाई मी काय केलं? मी काहीच नाही केलं. असं कसं काय नाही केलं? अगं, आंदोलकांवर तूच लाठीचार्ज करायला सांगितला होतास ना. आओ, काय पण काय बोलताय, मी असं कशाला करीन? माझ्यामुळं काही नाही झालेलं. जे काय झालंय ना
ते त्या अंकुशरावमुळे झालंय. अंकुशरावमुळे ते कसं काय? ते तुम्हाला उद्याच्या पेपरची हेडलाईन बघितली की कळेल. अंकुशरावच्या चिथवण्यामुळे आंदोलन चिघळलं.